चला आज आहे ना, लय उशीर झालाय. मैत्रिणी वाट पाहत असतील. हे दादा कुठं गेले काय माहित नाही. इकडं कांद्याच्या वावरात तर नाही गेले. दादा, ओ दादा, कुठं गेले बाई? एक तर मला आहे ना लय उशीर झालाय आज. यांचं ना नेमके कॉलेजला जायचं टायमावच कुठंतरी जाऊन बसा त्या. चल दादा आहे ना जनावरांकडंच गेले असतील बहुतेक, कारण इकडं तर काय दिसती नाही कुठं. चला आता तिकडंच जाते, पैसे तरी घेते त्यांच्याकडून थोडे. विठू माझा ले कुरवाळा, विठू माझा ले कुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा. दादा का ग शांत, कुठं गेले होते तुम्ही? अगं मंदिरात गेलो होतो. अहो मला कॉलेजला जायला लय टाइम झालाय. तुमची कधीची वाट पाहू राहिली, मला पैसे द्या. म्हणजे पैसे लागते म्हणून वाट पाहत होती का? तुला कालच 200 रुपये दिले ना शांत. अहो ते 200 रुपयात काय होतय? मग आता किती लागत? 500 रुपये द्या आज. 500? आम्ही मैत्रिणी ना नाश्ता करायला जाणार आहे हॉटेलमध्ये. हा का? मी डबा नाही घेतला आज. अगं शांता तुला किती वेळ सांगतो, घरची भाजी भाकर घेऊन जायची बेटा. द्या ना दादा, द्या ना आजच्या दिवस द्या ना. 500 नाही गाडी एवढे. नाही नाही 500 द्या. त्या सगळ्या मैत्रिणी पैसे जास्त आणि त्या तुम्ही लच्ची गाठपणा करू राहिले. अगं ऐक ना, आपण आहे ना 21,000 रुपये मंदिराला दिले मी आता सप्ताह उभा राहू राहिला ना. हा हा, द्या ना. मी तुमची एक वाणिकिनीची पोर आहे ना. आता हे तुम्हाला सांगू राहिली का? मग द्या लवकर. मला तसं माहीतच नाही वाणिकिनीची एकच लेकरू आहे मला. काय बोलते हो? एक तर मैत्रिणी कधीचे फोन करू राहिल्या मला. द्या पटक्यान 100 घे. नाही नाही 100 नाही, ते 500ची नोट द्या. अगं अडचण येईल मला पूर्ण या महिन्यात. जाऊ द्या ते तुमचं, तुम्ही पा माल द्या लवकर. मी तर 200 देतो ना. मग दादा द्या ना ते 500 रुपये. अहो हॉटेलमध्ये किती खर्च लागत तुम्हाला माहित आहे ना. आणि हा पाय 100 रुपयात काय होतं का? हॉटेलमध्ये शक्यतो टाळत जाय बेटा खायचं. मी कधी जाते का? आज पहिल्यांदा चालले. ठीक आहे ठीक आहे, कारण आम्ही सगळ्या जणी चाललोय ना त्याच्यामुळं. आणि लवकर या. हा चालेल चालेल ठीक आहे, जाऊ मग. शांता बेटा, हा कॉलेज सुटलं ना पटकन घरी ये. अहो दादा मी रोज येते ना बरोबर लवकरच. हा नाही कधी कधी तू काय म्हणती, मी मैत्रिणी इकडे गेले इकडे गेले असं करत जाऊ नको. अहो मी ना कधी कधी ना एक्स्ट्रा लेक्चर करीत राहते त्याच्यामुळे मला वेळ होतो. हा काय तू घरी आली ना मला बी समाधान वाटतं, बरं वाटतं थोडस. पण घरी अभ्यास नाही हो, तिकडे अभ्यास होतो म्हणून थांबते मी. घरीच येत जाय. आपल्या घरी आहे ना अभ्यास करायचा, मैत्रिणीकडे वेळ घालत जाऊ नको बेटा. आता शेवटचं वर्ष आहे तुझं वालं. चालेल चालेल, आज येते मग लवकर. हा ठीक आहे चालेल, जाऊ मी. ये मग. बोलता बोलता शांतनी ग्रॅज्युएशन पूर्ण करू राहिली, जवान झाली माझी पोरगी आता. पण एक गोष्टीची मनामध्ये खंत आहे माझ्यावाल्या, तिची आई असायला पाहिजे होती. पण हरकत नाही, आईचं प्रेम मी दिलं तिला. आणि आता आहे ना जातो, आता भाचा मळ्यात गेलेला आहे. भाचा काय करू राहिला मळ्यात जाऊन ते बी बघतो. या मामा नाही ना गडायला एवढं काम नाही सांगते, तेवढं भाषा कोण मामा काम करून घेतोय. हां काय चालू आहे आता इतक्यात? काय म्हणतो, जनावर चारा कर, जनावर पाणी पास, गटकात म्हणतो दळायला जाय, गटकात म्हणतो हे करायला जाय. अरे काय चालवलं आहे, झाल्यापासून मला इडच ठेवलं आहे. हां तुम्हाला चारा टाकला आहे ना, आता काय राहू राहू काय वाईट आहे दिला तुमच्या मालकानं सारखा. अय बाचा बा. हां काय मामा, झालं ना चारा पाणी आता? हां सगळं झालं. तुला मी काल आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं तर पाय. हां दिलं ना. मग त्याची जॉरस नाही आणलं काढून तर ते बंद होतं मामा, गेलो तुम्ही. बरं आता एक काम कर. काय? गावात आहे ना रेशन दुकानदाराचा फोन आलाय. बर रेशन आलेलं आहे आपलं. हा तो काय आनंदाचा शिदा म्हणतात ना. हा तो 100 रुपये द्यायचे त्याला. हा तो आनंदाचा शिदा घ्यायचा. हा का? आणि अगोदर काय काम कर, ते जॉरक्सचं काम कर अगोदर. बर जॉरक्सचं करतो आधी. हा ते आहे ना आधार कार्ड आहे खिशातच आहे. मी तर ते जर हरवलं ना भाऊ. नाही ना मामा, मी काय लाड राहिले कर मामा. नाही नाही तुलाही मोठा झाला लग्नात दोघा झाला मला. पण मग कधी कधी आहे ना तुला ध्यान राहत नाही. नाही राहते मग. मला सांग, काल बंद होत तर पटकन दुसरीकडे 4 रुपये वाढवा देऊन काढू. तूच बरं मामा, त्याच्याकडे जाय मरे ज्वारस काढायला. हा का? मग दुसरीकडे जाऊ नको म्हणा. पण आता अगोदर ज्वारस काढ. बर ज्वारस काढायचं आधी. आणि मग रेशन दुकानदाराकडे जाय, तो आनंदाचा शिदा घेऊन ये. पैसे
मग तो फुकट नाही ना 100 रुपयाला. आता मी कुठून आणायचे? देतो ना देतो ना 100. खर चालते ना 10-5 सुट्टे वडा बिडा खायला दे बाबा. सुट्टे नाही ना परत आणील मी दे यार भूक लागेल ते घे. नुसा पुरुयाचे तुम्ही बाचल नाही देत आहे ना 50 परत आणबो. आयला पुरुयाला मागितलं गपगप देतो. अरे आता 21,000 रुपये आपण आहे ना सत्यासाठी देणगी दिली. हा का? हा अरे वा चांगले. त्याच्यामुळे अडचण आली नाही तर आपण काय. बर मग येतो रेशन घेऊन. ये लवकर. आता आहे ना भूक बिले लागली. शांता स्वयंपाक करून गेली असेल. जातो जेवतो आणि आराम करतो. ऊन बिले पडायला लागले हो आता कठीण. आई आज लय वेळ झाला. दादा वाट पाहत असतील. जेवायला गेलो हॉटेलमध्ये लय टाईम झाला. शांते काय गेलं टाईम काय रे हा चेस कॉलेज चले लवकर सुटेल तो आलं. तुला काय करायचंय? काय करायचं म्हणजे? तू इकडे कुठं होता? अगं मी तिकडे आलो होतो तुझ्याजवळ कॉलेजला. कॉलेजला? हा तिकडे काय काम आहे तुझं? तिकडे काय आला होता? तिकडे ज्वेरॉक्स काढायला पाठवलं होतं मामाने मला. कशाची ज्वेरॉक्स? ते नाही का आधार कार्ड आणि ते. मग ज्वेरॉक्स काढून घरी जायचं ना. म्हटलं 5-1 मिनिट राहिले तुला कॉलेज सुटायला. मग थांबलं म्हणलं जाऊ आपण दोघं बरोबर. म्हणजे तू काय इकडं मा नजर ठेवायला काय? अगं नजर नाही पण म्हणलं मामा मामाला मी म्हणलं होतं ना. मग तिथं जा मामा काय म्हणा तिथंच जाय म्हणा कॉलेजजवळ तिथंच चालू राहतं म्हणा ज्वेरॉक्स. अरे बाबा ज्वेरॉक्स चालू राहतं पण ज्वेरॉक्स काढून घरी जायचं ना. कॉलेज काय गरज होती यायची तुला? मैत्रिणी चांगल्या चांगलं राहते ना तिथं. तू आलाय टोपीन ते घालून काय गरज आहे तुला? तुला काय मला लाज वाटते का? लाजच वाटते मला तुझी. बरं तू शाळेत कशाला आला होता? तो नजर ठेवायला. काय नजर ठेवायला? म्हणजे माझ्यावर काल नजर ठेवली. अरे तू सकाळची जाते कॉलेज जात संध्याकाळी संध्याकाळी येते. हा मी इकडे वाट पाहू पाहू किती जाम होतो माहिती का? अरे पण तुझा काय संबंध आहे माझी वाट पाहायची? अरे संबंध म्हणजे मला आपल्या दोघांना लग्न करायचंय. काय लग्न? लग्न? हा अरे दिवसा स्वप्न पाहणं बंद कर. हा तू कुठं मी कुठं? हा काय आणि तुझ्याशी मी लग्न करील का? मामाने मला शब्द दिले. काय शब्द दिले? मला इथं लहानच मोठं मामाने केलंय आणि लहानपणापासून तुमच्याकडेच मी कामधंदे करतोय. हा मामा मला काय म्हणलं माहिती का? बाश्या तुला माहिती शांती देऊन टाकील म्हणा. तसं मी इथंच थांबेल माहिती का? घरी तरी जातोय मावाल्या. हा ना मग म्हणून तू इकडे थांबला का? हा ते दादांच्या डोक्यात ना पाणी झाले. हा डोक्यात पाणी झालं. डोक्यात पाणी वळेल नाही तुझ्या संग लग्न करायला. मग इकडे चांगले चांगले पोरं मामाग येणार. चांगले चांगले पोरं येतील मला स्थळ आणि तो अशी काल येऊ दिला. येऊ दिला मी. तू करून तर पाय. म्हणजे तू काय कर समजल तुला? करून तर पाय. करून म्हणजे मी तो अशी लग्न करणारच नाही ना. समजल तू मामाग चाल. तू तू मामाग चाल. थोबड पाय. कॉलेजची कॅन्टीन आहे तुमची? हा आहे ना. कॅन्टीन मध्ये कशी होती साहेब चिल्ली? मग म्हणजे म्हणजे काय आता का तुला काय म्हणजे खाऊ नाही तुला माहिती नाही? कुठं मी गेलेच नव्हते कॅन्टीन मध्ये. खर तरी बोल. खरंच बोलू राहिले ना पाय. बरं म्हणजे तू कॅन्टीन काय आला होता का? आणि मग तिथे तुमची कॅन्टीन नाही का कॉलेजची? म्हणजे तू तेवढ्या याच्यामध्ये सगळीकडे काय वॉच ठेवून आहे का माझ्या खिडकीतून पाहिलं मी. हा ना. हा मग काय पाहिलं अजून तू? आता ते सांगू का? हा सांग ना. मग तुम्ही कॅन्टीन मध्ये माझे बसले होते ना सोयाबीन चिल्ली खात होते बरोबर? तो आल्या तोंडात चमचा ना सोयाबीन चिल्ली घालित होता बरोबर? आणि तू त्याच्या तोंडात घालित होती. तो नव्हता ती होती. ती नव्हती माडवाड्याने पाहिलं मी. ती सोनी होती माझी. सोनी नव्हती सोन्या होता. सोनी नव्हती सोन्या. देवात राहू दे. माझ्यावर आरोप करू नको. आणि जर तुम्हा दादांना काही सांगितलं ना याच्यातलं तर तुला आहे ना आमच्या घरात ठेवणार नाही. हा लहानपणापासून राहतो तर राहतो. माझ्या का बरं झालं मोबाईल नव्हता. जर मोबाईल जर असता ना तर तुमचे फोटोज काढले असते मी डायरेक्ट. हा का लगेच मामाला दाखवले असते. हा का पा शांती काय करते म्हणून कॉलेजला जाऊन. ऐ चाबरे तुला आत्ताच सांगते. तू लहानपणापासून आहे ना आमच्या घरी तुकडे मोडून राहिला. एक लक्षात ठेव आमच्या बाकरींवर जगतो आणि माझ्यावर लक्ष ठेवतो का? जर माझ्या दादांना काही सांगितलं ना यातलं एका बुकीत तो थापडच फोडला. तू घरी चाल आता मामा मावाले सांगत तुला. बघ बाब्या तुला आत्ता सांगून देते मी. जर याच्यातलं माझ्या दादांना काही सांगितलं तर तुला सांगते. तुला आहे ना आमच्या घरातही ना एक मिनिट भर सुद्धा ठेवणार नाही. हा तू दादा माझ्या शब्दा बाहेर नाही आहे. हा मी जर म्हणले दादा याला हाकला लगेच तुला एका सेकंदात हाकलून देतील. एक लक्षात ठेव मी पुढचं पाऊल उचलित नाही म्हणून.
पण जर तू माझं नाव सांगितलं आणि याच्यातली एक जरी गोष्ट कळाली ना, मी हॉटेलमध्ये काय करीत होते, काय खात होते, कुठं गेले होते जर कळालं ना दादांना, सांगून ठेवते तुला। मायला याच्याशी का आता येलाय ना घरी जाऊन मामाला पूर्ण हकीकत सांगून देतो याच्यावाली काय काय नाही। जे म्हणजे हिचा येतो असा आहे का, जे कॅन्टीनमध्ये बसला होता ना तो त्याच्या संघ पळून जाण्याचं कारस्थान दिसतं हिचं। मग आता ही आपल्याला धोका देऊ शकते, मग आपण एक तर लहानपणापासून राहिलो आहे ना, आपल्याला ती आवडती म्हणून थांबलो। हां मामाला जर आपण जर नाही सांगितलं तर ती पळून जर गेलं मग मामा म्हणतो तुम्हाला अगोदर काय नाही सांगितलं, बस चला आता जातो लगे मामाला सांगून देतो। कृष्णा तुला मी तागीत करते नादी कुणाचा लागू नको, कृष्णा तुला मी तागीत करते नादी कुणाचा लागू नको। अरे भाचा सकाळचा गावात गेला झरोक्स आणायला, कांद्याला पाणी भरायचं आहे दुपारून, कधी येतो काय माहिती। बसला मामा आला का? हा अरे 12 वाजले बाबा। अरे बाबा तुम्ही घाई एक जागे बसेल बाबा, पण मामा काय थोड्या डोक्याला ताण राहते का मामा? काय ताण झाला? ते कॉलेज जवळ गेलो ते ज्वरस काढायला, अहो ते 12 पेपर चालू मग करते ना गर्दी, मा नंबर कुठे लागतोय? अरे आणले का नाही मग काय आता गर्दी लॉक करून जेवायला निघू गेलो। तू रिकामा आला का? मग आता काय करतो? काय ताप झाला रे? बरं तू आनंद कशी दा रेशन काय झालं? मी लेट गेलो ते सगळं वाटून मोकळे झाले, मग काही राहिलं नाही ते पुढच्या महिन्यात येणार आपल्याला वाढून। आईला मा तोंड जाईल कुणी इकडं, तू सकाळी 9 गेला आणि तू लेट गेला का काय गावात? अरे बाबा तू काय बोला बाबा, पहिले ज्वारस काढून मग पहिले ज्वारस काढायला गेलो। बरं तिथं गर्दी होती मग रेशन दुकानदार का गेलो? आता कॉलेज रेशन जवळ जवळ आहे का ते, किती अंतर आहे तुला चांगलं माहिती ना, पायाचे तुकडे झाले पार बावल्या। अरे तुला काम सांगणं झक मारणं झालं, मी गेलो असतो तर बरं झालं असतं। मग तो जायचं मग मला काल पाठवलं, मग माय मी रानात बारे दिले असते राग असं आहे का? ए तुम्ही बाबा वैताग दिला मला पका, आता एक तर तुम्ही दिला तुमच्या पुरीने देऊ राहिले आता मला वैताग। काय म्हणलं पुरीने वैताग दिला म्हणजे माझ्या पुरीने? हा तुला वैताग दिला? वैताग म्हणजे असं झालं बा डोक्याला ताण मामा, आता काय सांगू तुला मला काय समजा तो डोक्याला का बरं ताण चाल, तिला मी लहानचं मोठं केलं, तिला 200 ती लाडकी पोर माहीत, तू डोक्याला ताण का बरं? पण मला पावलं रे म्हणजे बरं आता कॉलेज जाते आपली शांती बरोबर ना, मग बरं आता शांती ना कॉलेज सुटल्या वगैरे यावं का नाही मग? अहो ते कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये दोघं जण बसले होते आणि कॅन्टीन मध्ये दोघं हा मासल मैत्री मैत्रिणी तिला कितीतरी। अरे मामा काच्या मैत्रिणी, मला स्वतः मा डोळ्याने पाहिलं खिडकीतून। काय पाहिलं? दोघं जण जेवत होते कॅन्टीन मध्ये, ती त्याला घास घालायची तो तिला घास घालायचा। बापरे हा चमच्यानं। अरे दुसरी कोणीची पोर असेल ती तो नक्की पाहिलं ना म्हणजे। आता मी लहानपणापासून तुमच्याकडेच आहे ना मी, मग शांतीने मी एकत्र जातोय ना। अरे 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 नाही नाही असं असं करणार नाही माझी शांत मामा। मी ना रस्त्यामध्ये तिची वाट पाहत बसलो होतो, बर म्हटलं आताच येईल नंतरच येईल, पण तिला आहे ना एक जणांना गाडी आणून सोडलं, मस्त पैकी ती ना बा दरगाशी बसेल असं आटाकून। बापरे तिने आहे ना निम्या रस्त्याचं उतरून घेतलं आणि तो लगेच पळून गेला मागं, म्हणजे स्वतः तो डोळ्याने पाहिलं, स्वतः बॅ डोळ्याने पाहिलं बाबा। अरे मग चांगली कानपटा मागं द्यायची ना तिचा, काय सांगा म्हटलं तिला, म्हटलं पहिले तू घरी चाल, तिने मला दम दिला की ती मला म्हण मग आमच्याच भाकरी खातो मग आमच्याच ते करतो म्हण। अरे बापरे अशी म्हणा, तू फक्त मा बापाला नाव सांग मग तू आका पाहते म्हण, हा परत तुला भाकरी जाणार नाही म्हण, सांग आता कसं वागायचं बॅ। अरे बाच्या तुला माहितीये का तू ते कॉलेज शिकला नाही? नाही कॉलेज मध्ये ना मित्र बी असू शकतो, मैत्रिणी बी राहतात, आता माझी शांता जरा मोकळ्या मनाने बोलणार आहे त्याच्यामुळे तिचा एखादा मित्र बी असल आणि त्याने मदत म्हणून सोडवलं असेल तिला, त्याच्यात काय एवढं? अहो मित्र पण मग असं काय पारड्या असं आत टाकून मामा रे पटायला पाहिजे रे बाबा। अरे काहीतरी तुझ्या डोक्यात ना गैरसमज झाला, माझ्या शांतावर पूर्ण विश्वास आहे बाबा, आई मेली पासून ना मी तिला लहानचं मोठं केलं, पूर्ण आत्मविश्वास आहे माझा का माझी शांता बापाला तकलीफ होईल, बापाचं नाक खाली जाईल असं काही करणार नाही माहितीये का मामा। बर तुला एवढी तुझ्या पुरीची गॅरंटी आहे ना शांतीची, जर एक दिवस जर पळून जर गेली तर काय करशील रे तू? काय करतो रे तू असा अभद्र? काय अभद्र बोलतो मामा,
तुला विश्वास टॉपरी चला एक दिवस ती करीलच जरा ठेव. हा ए भाई तू कनी जास्त मला डोक्याला ताण नको देऊ राव असं मी आहे ना विचारतो तिला. तू भाई विचार नाही तर काही कर मी काय तो ऐक तू आहे ना मावाला शांतीचं लग्न लावून जाणार एक नाही मला एक सांग. अरे बाच्या मी माझ्या बहिणीला शब्द दिले पण शब्दाला जाणशील ना. अरे बहीण भावाचं नातं आहे आमचा शब्द दिला म्हणजे दिला. ए भाई भाऊ पळून जायच्या आत करून दे भाऊ लग्न मला तिची काळजी नको करू तू बाच्या. बरं पाहिलं मी लहान पारा भाऊ किती कष्ट करतो तू आईड माहित आहे ना माहित आहे. अरे झोप झोप येत नाही रात्रभर ते डोक्यात काहीच आणू नको बाच्या तू बाच्या. अरे अजिबात काळजी करू नको. आता हे 4 एकर कांदे आहे ना हे निघले का दीपोळी झाली का पहिलं तुळशीचं लग्न झालं का तुमचं शुभमंगल आमा अजून दिवाळीत लय लांब आहे हो. मग तो काय म्हणणे अहो एवढ्या 15-1 दिवसात जाणं लावून. अरे बाबा तो पोर खेळ का मला 4-5 लाख रुपये बिघडवायचे आहेत ना. काल एवढं खर्च पडा त्या जाऊ आपण एका ठिकाणी मंदिरात देऊ लग्न तिळक 22 लोक आहेत करून काय. नाही 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 बाबा बाच्या बा. अरे एकुलता एक मला एक बाचा एक मुलगी वाणिकिनीची धून धडाक्यात लग्न करायचंय बाबा असं स्वप्न आहे माझं. हाय काय पण तोपर्यंत थांबली पाहिजे बघ आपली शांत. तू असं निगेटिव्ह नको बोलू राव. बाबा नाही तर मामा काय नाही तर माय कष्ट घ्याल आणि शांत जायची दुसरीकडे निघून. नाही रे नाही रे मला तोंड जोडायला लावशील रे मामा. आजी बात नाही बाच्या त्यांना बाय तिरस जर पळून जर गेली तर मी ते तिळून जाऊन पळून आणेल देणार ठेव. अरे मी काय दम खाईल का मग बाच्या बा. शांता कॉलेजवरून आली का तिला मी माझ्या पद्धतीत बरोबर विचारतो. बर तुझं नाव सुद्धा सांगणार नाही. आणि जाय बर तू आता आहे ना 12 वाजले लाईट आले असेल तेवढं कांद्याचं खालचं तुकडं आहे ना ते पाणी दे. बर शेवटचं पाणी त्याला चाल ते पाणी दिलं का मग कांदे काढायचे. जाऊ मग मामा नक्की जा. मी लगेच मोटर चालू करून पाणी भरून घेतो. हो ये चला आता आहे ना शांता बी घरी आली असेल जातो घरी. हॅलो हां कुठं आहे रे गेला का घरी. हां हां अरे बाबा तू ना गाडी थोडी हळू चालवी जाय बरं का काय एवढी फास्ट गाडी जसं काय विमानात बसले असं झालं होतं मला. हा ना काय हसू तो मी तुझ्या गाडीवर बसणार आहे बरं का मग. बरं काय म्हणतो बोल उद्या का मग दादांना सांगावं लागेल मला. अरे बाबा दादा दिवसभर वाट पाहत्या म्हणशील एवढा वेळ कुठं जाणार आहे काय सांगावं लागेल ना. मग मला 6 वाजता आणून सोडशील का परत. बरं कुठं महाबळेश्वरला का. बरं चालेल ठीक आहे. हां जाऊ मग काय एक तर गरमाट इतकं हो राहिले ना मस्त थंड हवेच्या ठिकाणी. बरं चालेल चालेल कॉलेजच्या आत मला आणून सोडायचं. बरं मी ना दादांना सांगते का माझं आहे ना 7 ते 5 कॉलेज आहे मग मला 5 पर्यंत आणून सोड बरं का. हां नाही तर मग बस तिकडंच हे करीत टाईमपास. बरं बरं चालेल चालेल जेवणाचं तर जेवणाचं काय हॉटेलमध्ये जाऊ ना बाबा. चांगले पैसे घे जास्त. बरं चालेल ठीक आहे. आणि ते काय सांगाय पाहिजे तुला. चालेल चालेल ये मग लवकर. ए ठेव 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 दादा येऊ राहिले. हा ठेव ठेव लवकर बाई. शांता कुठे गेली काय नु गाडे. अरे इकडे येऊन बसली का. होय गावडे खाय ना बाई यांना सारखा चारा टाकावं लागत आहे. शांता काय काय हो दादा गाईच्या तोंडात घास घाल रडली काय. हा ते तिने सगळं इकडं तिकडं पांगावलं होतं ना. चांगलंय इथं का बरं येऊन बसली. अहो दादा घरात आहे ना लय गरमाट हो राहिलं. हा म्हणून मग बसले इकडं हवेशीर झाडाखाली. जेवण केलं का. नाही केलं मला भूकच नव्हती. हा का. हा नाही आलं लक्षात ते आता कॅन्टीन मधून जेवून आली असेल तू. तुला का चिकरची भाकर खोड लागती म्हणजे मला काय माहित नाही का. अहो दादा ती माझी मैत्रीण होती ना सोनी. बरोबर. हा मग तिच्या संग आहे ना थोडं सोयाबीन चिली खाली फक्त एवढं. हा हा आणि बिल बी तूच भरलं असेल. हा बिल नाही तिचं तिने भरलं माझं मी भरलं. एवढं तरी बरं केलं मग. नाही माझ्या मैत्रिणी चांगले आहे सगळे. दादा तुम्हाला एक सांगू का. सांग ना. अहो त्या बाब्याला आहे ना
त्याला आपल्या घरून आहे ना उचकून द्या. उचकून द्या त्याला. ए शांता, हा तू कुशाला उचकून दे म्हणते त्याला. अगं त्याला जर उचकून दिलं तर काय फजिती होईल माझी, तुला माहिती आहे का? काय 50 बिघे जमीन आहे, तो रात्रंदिवस बिचारा कष्ट करतो. अशिवाय तू कुशाला म्हणते उचकून दे. आणि तो कोण आहे? माझा भाचा आहे ना सक्का, आणि काम बी करतो बिचारा जे सांगितलं ते. दुसरी गोष्ट तुला समजतं का काही? अहो गडी करता गडी भेटत नाही, आणि बाहेरचा माणूस जर ठेवला तर त्याला कमीत कमी 25,000 रुपये द्यावा लागतील वर्षाला खाऊन पिऊन. अहो दादा ते बरोबर आहे सगळं, तुम्ही कामासाठी ठेवलंय त्याला, काम करतोय तर ते मला मान्य. मग त्याला काय गरज होती मा कॉलेजमध्ये यायची आज? कॉलेजमध्ये? हा म्हणजे तो कॉलेजमध्ये आलता का? हा कशाला? अहो कॉलेजमध्ये आला. तुम्हाला सांगते ती कॉलेजच्या वरची खिडकी ना असा चाडला त्याच्या त्या खिडकीवर, आणि ना असं डोकून डोकून पाहत होता. आणि मी बेंचवर मा मैत्रिणी शेजारी बसले होते, त्या सोनी शेजारी, आणि या बा असं मला करीत होता. मी पाहिलं बाई, म्हणले हा बाबे इकडं काय आलाय? मग ती सोनी त्या पोरी लागली हसायला मला. त्या म्हणत्या कोण आहे ग, कोण आहे ग शांता? मग तू काय सांगितलं? म्हणले मग आमच्या घरातला गडी येतो. हा का? माझ्या दादांनी ना जनावर वाळाय ठेवले. अहो काय त्याचं ते टोपीन, ते काय त्याचं ते टी शर्ट, काय त्याची ती पॅन्ट, काय त्याचं तो अवतार अशी वाकडी टोपी घालून तू. शांता, हा अगं मीच त्याला पाठवलं होतं. कशाला? गावात पाठवलं होतं मी त्याला. म्हणजे काय माझ्या पाळ ठेवायला पाठवलं होतं का? नाही. मग अगं गावामध्ये तो आनंदाचा शिदा आला ना, तो शिदा घेऊन ये म्हटलो, आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड मी त्याच्याकडे दिलेलं होतं 2 दिवसापासून. तर त्यांनी परवाच्या दिवशी मी जॉरस काढले नाही, बंद होतं म्हणे, आणि म्हणलं मग हे जॉरस मी काढून आण. तू जॉरस करायला पाठवलं होतं ना? हा असे 2 कामं सांगेल होते. तो तिकडे काय मारायला आला? काय माहिती कशाला झक मारली त्यांनी कॉलेजला. आणि या बा त्याला तुम्ही ना आता आहे ना आल्या होय ना एकदम ठणकावून सांगा का माझ्या पुरीच्या कॉलेजकडे जायचं नाही, तिथं सगळ्या मुली मुलं हसतात त्याला माहितीये का. बरं पुढं काय झालं? मग पुढं काय झालं? मग तिकडून मी वर्गाच्या बाहेर आले आणि हकलून दिलं त्याला तिकडून. अच्छा शांता, हा मला सांग कॉलेज सुटल्यावर तू कोणाच्या गाडीवर बसून आली? गाडीवर? मी काय विचारितो, कॉलेज सुटल्यावर तू कोणाच्या गाडीवर बसून आली? नाही पाय पाय आले मी. शांते हे बाई तुला मी शांते म्हणलो नाही आता, पण शांते खरं सांग कॉलेज सुटल्यावर तू कोणाच्या गाडीवर बसून आली? म्हणजे त्या बाब्यांनी तुम्हाला एकाच दोन सांगितलं वाटतं, तरी मला आहे ना वाटलंच होतं का हा आहे ना काहीतरी कळलाविलंच माझ्या दादांक. असं ना? हा याला कळलावणं म्हणते तू? मग कळच आहे नाही, तुमच्याकडे एकाच दोन येऊन सांगितलं ना त्यांनी. तो काय आंधळा आहे का? त्यांनी डोळ्यांनी पाहिलं तेच मला सांगितलं त्यांनी. हो दादा, त्या बाबेने अजून काय काय चाडा केलं तुमच्याकडं? त्या बाबेनी मला सगळं काही सांगितलं. तू एका पोराबरोबर कॅन्टीनमध्ये बसून चमच्याने एकमेकाला घास घालीत होते, खरं सांग. दादा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना. आहे ना. मग मग तुम्ही त्याचं कशाला ऐकू राहिले? ते ना माझ्याशी लग्न करायसाठी ना काहीतरी खोटं नाटक सांगत होतो तुम्हाला. असं आहे का? हा त्याचा नुसता माझ्यावर डोळा आहे. त्याच्या आईला मी शब्द दिले शांता, माझ्या बहिणीला. काय? का तुझं लग्न आहे ना त्याच्याबरोबर लावून द्यायचंय, आणि लावून देईल म्हणून. अहो दादा काय तुम्ही शब्द दिला या बा, तुम्हाला एक सांगू का, मला आहे ना तो अजिबात पटत नाही. काय त्याचं ते राणी माणूस तर गावंडळ सारखा, काय त्याचं ते आवसान काय. तुम्ही माझं लगीन त्याच्या संघ लावून देणार आहे का दादा? हा अगं शांता, आता तू बी त्याला लहान लहानपणापासून पाहते, किती कष्टाळू बिचारा. मी एवढी ग्रॅज्युएट झाले आणि तो 4थी नापास आहे, आणि त्या 4थी नापास संघ तुम्ही माझं लग्न करून देणार आहे का? याच्यासाठी तुम्ही एवढं शिकवलं का मला? शांता सगळं कळतं का मला? पण आता काय करू मी आता? अहो मी चांगली सर्व्हिसला लागणार आहे, मला UPSC ची परीक्षा द्यायची आहे, आणि याच्या संघ लग्न करू का मी? मला शोभतो का तो? अगं घरीदारी खूप चांगलं आहे ना आपलं, काय तुला नोकरीची गरज नाही ना शांता. खानी पाहिलं तर काय म्हणतील, शोभतो का जोडा? हा अगं ती माई बहीण काय म्हणल? अहो तुमच्या बहिणीचं जाऊ द्या मरू द्या, म्हणजे तिच्या आशांसाठी मी माझं वाटोळं करू का? हा मग तुला तुझ्या मैत्रिणीचा याचा धाक पडलाय का? तुम्हाला पसंत आहे का तो जावाय म्हणून? हा ना. अहो तुम्ही काय पाहिलं हो त्याच्यामध्ये? हा
अगं कष्टाळू आहे आणि मी माझ्या बहिणीला शब्द दिले. नाही नाही ते शब्द जाऊ द्या, मला नाही त्याच्याशी लग्न करायचं, मला तो बिलकुल आवडत नाही. मला ना त्याचं थोबड पाहिलं तरी माय ना कपाळाची शिर उठत लगेच, मला लय डोकं मा संताप होत आहे. शांत अवघड केलं गड्या आता या बा, मला मापासून तिच्या पोरासंग लग्न करायचंय, मला त्याच्याशी लग्न नाही करायचं. खरंच त्याच्या संग लग्न करायचं नाही का मग या बा दादा? माझा आहे ना हा पहिला आणि शेवटचा निर्णय आहे, मला त्याच्या संग लग्न करायचं नाही आहे, मला तो आवडत नाही. म्हणजे हा फायनल निर्णय तुझा? हा फायनल निर्णय आहे माझा. शांता, आणि तुम्ही जर मला जास्त बळजबरी केली ना तर मी ना माझ्या जीवाचं काही पण करेन. हे असं काही बोलायचं नसतं. हा हे बघ शांता, तो भाचा आहे माझा आणि त्याचं लग्न लावून देणं हे मामाचं काम आहे. आता ठीक आहे, मला थोडी तकलीफ होईल पण त्याला सुद्धा आता एखादी चांगली मुलगी पाहतो आणि लग्न लावून देतो त्याचं. या बा तुम्ही त्याला मुलगी पहा, नाही तर तो तसाच ठेवा, मला काही गरज नाही आहे. आपल्या इडून त्याला हकलून द्या आणि मला आहे ना मला माझ्या आवडीच्या पोराशी लग्न करायचे. बरं बरं बरं, बघतो मी काय करायचं. या बा दादा, तुमच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगा, माझ्या कॉलेजकडे त्याला आता परत येऊन देऊ नका. सांगतो 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 सांगतो, काहीच काळजी करू नको मामा. झालं पारायचं? झालं का? हा आके बरोबर आलो का? ते लाईट टिकले का चांगले? हा एकदम ओके बरोबर दिले. लाईटचाच भरोसा नव्हता मला. नाही लाईट टिकली, टिकले म्हणून झाले बघ सगळे भरायचे. हा बरं झाले. बरं बरं बाबा, हा तुम्ही जेवले? हा जेवण केलं मी. अहो मला भूक लागली, मा जेवायचं पार काही भूक लागली. चाल जेवायला चाल ना. या बा दादा, याला काय सांगून ठेवा. हा अगं सांगतो ना. त्याला काय झालं त्याच्या हाताने जेवायला घ्यायला? हा बाबा आता मी आता पहिले तिकडून जरस काढायला गेलो, तिकडं काम नाही झालं, तिकडून आलो लगेच मला तुम्ही पाणी भरायला पाठवलं. मग आता भूक लागली, मग आता हिरं वाढू द्यायला नको का? बाच्या ना टेन्शन मध्ये काय टेन्शन साधा टेन्शन मध्ये. प्रत्येक गोष्ट माझ्या काय मागायची गरज आहे तुला? मी काय बायको आहे का तुझी? हा अरे बायको नाही, पण मामाची पोर कोण राहते? कोण राहते तू? शांते शिस्तीच सांगते तुला, माझ्याकडे आजपासून काय मागायचं ना दादा, याला सांगून ठेवा. टेन्शन मध्ये रे, टेन्शन मध्ये नको डोक. काय टेन्शन बाबा? असं काय टेन्शन आहे तिला? सांग बरं. तुला काय माहिती बाबा? काय काय टेन्शन आहे सांग बरं. अरे ती शेवटच्या वर्षाला आहे, अभ्यासाचं टेन्शन आहे. यात मला इतका अभ्यासाचा लोड झालाय आणि हा तिथे येऊन थोबड घेऊन त्या खिडकीतून डोकवतो आता, याला सांगा बरं. परत टेन्शन घेतलं की रे? अहो मामा काच अभ्यास काच काय? तुला काय करायचं? शांत शांती. दादा त्याला सांगून ठेवा. शांती बोला ना मामा. कांदे सगळे भरण्याचे झाले ना आता? झाले बाबा. झाले ना? बरं झालं. अजून काय दुसरं काय काम? आता आहे ना जेवण कर दोन चार घास, आणि जेवण झालं का मक्का कापूनार, आणि सगळी मक्का आहे ना गायला टाक. गायला? हा हा. आणि नंतर आहे ना पुन्हा आपल्याला तांबट्याच्या तारी वाढायचे. तारी वाढायच्या? हा. आणि ते झालं का 5 वाजता आहे ना पुन्हा मला आहे ना एका ठिकाणी जायचंय. बर, म्हणजे गाडी तू चालव, मला घेऊन चाल तिथं. मी येऊ सांगा जोडी. हा हा. मला याच कामाला ठेवलं का तुम्ही? मग कामाने काय माणसं मारत का? आतापर्यंत नाही मेलं, पण इकडं पुढे नाही मारणार. पण कमीत कमी विचार करायचा बाबा बाशाचा. लहान बऱ्यापासून बासा, आपण लहानचा मोठा केला का? अशा राहिला आहे काय नाही. मी तुमचं सगळं ऐकलं आता. काय सगळं दोघं काय बोलत आहे बापले की? कुठून ऐकलं ते? कुठून ऐकलं? या काही ना पाठी मागून. काय ऐकलं तो? काय ऐकलं? आता सांगावंच लागेल का? आणि मग आता तुमच्या दोघीचा विचार चालला होता बरोबर ना? ती काय म्हणे मला तो आवडत नाही, आणि तो मा कॉलेज येतो हे करतो खोड्या करतो माव पाळत ठेवतो, आणि मी किती शिकले त्याला 34 नापास येतो, त्याला काय येतन तो काय दड दिसतो, त्याची ती टोपी त्याचा तो अवतार. हा मा जीवाचं काय करील? म्हणजे पाठी मागव होता का तू? सगळं ऐकलं बाबा म्या. हा पोर ताब्यात नाही तवाल्या, एखाद्याने हिरीत लुटून दिली असती. वाढवा बोलू नको. मी आज मा डोकं सरकलं आज. हा वाढवा बोलू नको. मामा आहे मी तुझा. हा आपल्या आपल्या पायरीणार आहे मग मामा ना. हा मग काय बाहेर कष्ट घेतले मग मी तिच्या मुलं राहील कामाला राहील तो कष्ट घेतले तर तुला खाऊ पिऊ घातलं, लहानचा मोठा केला. लहानचा मोठा केला ना? मारे आई बाप मला काय नव्हते काय लहानचे मोठे करायला? म्हणलं चला बा आम्हाला एक पोरगी देईल मामा आपल्याला पोरगी. गब्बाईस आता शिस्तीत राहतो. राहतो मी तिला सोडणारच नाही. म्हणजे हा तिचं सगळंच लग्न करेल मी. पाहिलं ना ते माझी पोरगी ती लग्न कोणा सांगा लावायचं हे माझ्या हातात. मामाची त्याने भावल्या. मग मामाची असली म्हणून काय झालं? मग मी लग्न मिस करणार तिच्याशी. कोणी सांगितलं असं? काय काय झाली का? कोण करत तिच्याशी लग्न पाहतो? अरे म्हणजे तू धमकी देतो काय? बाय नाही तर गंमत
बर का मामा, तुम्ही मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि मामा कष्ट घेतले बर आतापर्यंत बरोबर, मग आता तुम्ही ना दुसऱ्या बरोबर लग्न लावणार आहे ना नक्की, मग त्या ठिकाणी मी येणार तिचा भर मंडपातून डायरेक्ट हात धरून उचलून येणार. अरे तुझी लायकी आहे का? माझी पोर ग्रॅज्युएशन झाली ना, तिला कलेक्टर व्हायचंय. तुलाही समजेल मग नावाचा बाबूराव आहे मी, देणार ठेव. काय करशील तू जर नाही उचलून येणार तर काय तिला? हा का भर लग्नातून दुसऱ्याला दे रे, समजेल तुला आता दुसऱ्याला जम. आमच्या सीडा लावून आम्हाला दम देतो का? सांगते गाठ बाबेशी जाय जाय जा, रोज भेटते असे मला पाहिले दादा. हा कसा तुम्हाला सुद्धा फिरून बोलू राहिला? अरे शांता, मी इतक्या दिवस त्याला आहे ना चांगलं समजत होतो, तो माझ्या उलटला पाहिले ना, म्हणजे आपलंच खाऊन आपल्या उलटला इथं काय असं ते त्यांनी तर टाकू सारखी धमकी दिली. आणि याच्या संग तुम्ही लग्न लावून देणार होते माझं, म्हणजे माझ्या आयुष्याची बरबादी करणार होते तुम्ही. नाही नाही नाही, आता मा झापड उडलं माझं वालं. आता आहे ना मी माझ्या बहिणीकडे जातो आणि तो पोर आहे ना बाई, हे तंगडीला बांधतो वाल्या, ते कशा गुणच आहे, त्यांनी काय अवगुण दाखवले. आता सगळं काही तिला सांगतो मी. चालेल चालेल जा तुम्ही आणि व्यवस्थित समजून सांगा आणि परत त्या घुबडाला आहे ना इकडे आपल्या घरी आणून. आजी बात नाही तर त्याचं आपलं नात तुटलं कायमचं तुटलं. आता अहो तुम्हाला मामा असून तुमच्याशी सुद्धा फिरून बोलू राहिला तो, इथपर्यंत मजल गेली त्याची. मला धमकी देत सुटला शांता, त्याला वाटत असेल मामाला कुण गडी भेटतो का नाही, पण आहे ना आपण 10,000 वाढवा देतो आणि एखादा गडी पाहून आणतो मी. आणि सगळ्यात महत्वाचं तुझं आहे ना एखाद्या चांगल्या मुलासंग मी लग्न लावून देतो, तुला आवडल पटल त्या मुलासंग मी लग्न लावून द्यायला तयार आहे तुझं. काय ना तू घरी जाय जेवण कर आणि काही टेन्शन घेऊ नको. हा मी जातो माझ्या बहिणीकडं येतो मग. बाई बर झालं दादानी चांगला खचकाटावला धरून, एवढी त्याची मजल गेली का पार माझ्या कॉलेजच्या खिडकीतून ओकून डोकून पाहतो, माझ्यावर लक्ष ठेवितो कुठं जाती कुठं नाही. हा मी तुझ्याशी लग्न करायला का मा डोक्यात पाणी झालं का? हा मर दे तिकडं बरं झालं गेली पिदाक. हॅलो हा कुठे आहे रे? हा का येतो का घरी 5 मिनिटं? दादा नाही आहे. हा ये मग. अरे माझे दादा आहे ना त्यांच्या बहिणीकडे गेले. हा ये मग मी एकटीच आहे घरी. चालेल चालेल ये लवकर. हा ठेव.